महाराष्ट्र सरकार ने लाडक्या बहिणींना दर महिना 1500 रुपये देऊन मोठा दिलासा दिला, मात्र याच सरकार ने ऐन दिवाळीच्या तोंडावरती याच लाडक्या बहिणींना महागाईचा शॉक देखील दिलेला आहे। मी सध्या एका किराणा दुकानावरती आहे आणि हिंगोली शहरातील भाजी मंडी परिसरातील हे किराणा दुकान आहे। आपण दुकानदारांना विचारूया की कोणत्या वस्तूंवरती भाव वाढवण्यात आलेले आहेत आणि लाडक्या बहिणींना सरकार ने महागाईचा करंट कसा दिलेला आहे। माझ्या सोबत दुकानदार आहेत। 15 दिवसापूर्वी हा जो खोबरा आहे या खोबऱ्याचे रेट काय होते आणि आता या खोबऱ्याचे दर काय आहेत? 15 दिवसापूर्वी खोबऱ्याचे रेट होते 200 रुपये, आता रेट आहे 260 रुपये। 15 दिवसापूर्वी जे तेल आहे हे या तेलाची पॅकिंग तेलाची किंमत किती आहे, खुल्या तेलाची किंमत किती आहे आणि आज किती आहे? पॅकिंग तेलाचे दर होते 120 रुपये, आज आहे 125 रुपये। खुल्या तेलाचे दर किती आहे? 100 खुल्या तेलाचे 1500 दर होते 130 रुपये, आज आहे 136 रुपये। आपल्या सोबत काही ग्राहक आहेत। हे जे खोबरा आहे याच्यावरती थेट 100 रुपये सरकारने वाढ केलेली आहे। सरकार एकीकडे लाडक्या बहिणींना 1500 रुपये देतंय, मात्र दुसरीकडे महागाई करते, काय सांगाल? नाही, ही निवळ फसवणूक चालली आहे। हा कसे काय मग काय ते पहिले मोदी काय म्हणले होते 15-15 लाख रुपये अकाउंटला पाठवतो आणि आता 1500 रुपये लोक खुश केले त्यांनी। नाही पण आता किराणा सामान वाढलेला आहे, दिवाळीच्या तोंडावरती हे सगळी महागाई झाली। लाडक्या बहिणीचे त्यांना पैसे वसूल नको करायला। हा लाडक्या बहिणीचे पैसे वसूल करण्यासाठी महागाई का? बरोबर आहे ना, आता सर्वसाधारण लोकांचा तर हाच प्रॉब्लेम आहे ना। 1500 रुपये त्यांनी खुश केलं आणि इकडे महागाई करून ठेवली। लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आणि ते वसूल कसे करायचे यासाठी हे सगळं सुरू आहे। हे जे खोबरं आहे हे मागच्या 15 दिवसापूर्वी जो या खोब्याचा भाव होता तो दुपटीनं वाढलेला आहे। विशेष म्हणजे दिवाळी सणामध्ये जो फराळ करण्यात येतो त्यामध्ये हा खोबरा अत्यंत महत्त्वाचा आयटम म्हणून वापरला जातो आणि आपण जर पाहिलं तर दिवाळीच्या तोंडावरच सरकारने लाडक्या बहिणींना महागाईचा करण दिलेला आहे आणि त्यामुळं सरकार एकीकडे 1500 रुपये देतो मात्र दुसरीकडे महागाईच्या माध्यमातून हेच पैसे वसूल करतो, अशी जी भावना आहे ती नागरिकांनी व्यक्त केलेली आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।